आपल्याला जीव वाटून आपल्या बाजूला भरून त्याला काय मागील पाणी जाणार होता हत्याचा कार्यक्रम वाटला जे करायचं ते करा तुम्हाला जे निर्णय घ्यायचं घ्या कोणत्या पक्षाचं आम्ही म्हणणार मी कोणाच्याच प्रचार देणार आणि यांनी जर हे सगळ्या सोयऱ्या जर येतं नाही दिलं तर मग आता उद्या असं आता बसून सावर आता ऐकते सहा महिने वेळ आधी म्हणून होती वेळ कमी आहे चार महिन्याचा लावा हा कार्यक्रम यांचा विकसित येत नाही तर पण या जीवावर मी राजकारणात येऊन मराठ्यांची माती नाही करू शकत माझ्या मराठ्यांना मी नाही हरू शकत मी उमेदवार नाही देऊ शकत अशी मला त्या फट्या तिथूनच जीव त्या नाही करायचे निवडणुकला व्हायचे ना चोवीस घंटे गावागावात जनतेचा मी आरक्षण मिळू त्यामध्ये चोवीस घंटे लोक राहतो तीन तीन चार चार रात्री झोपत नाही रात दिवस राहतो तुम्ही तसं मेहनती घ्यायला वगैरे तुम्हाला काय रोग आला तुम्ही त्या लोकांना राहणार तुमच्या डोक्यावर गोळाल पुढे काय करायचं कोणा तुम्हाला हात पसरायचे काम करायचं नाही इथं राज्याचा घाटा आहे देव मान्य आहे तुम्हाला राज्याचा घाटा आहे का हरायची का जात म्हणजे जीएफ मी करतो आणि माझीच मी जात मिसळतो हे करायचं तुम्हाला माझ्या हातून करायचं आहे का तुम्हाला राजकारणासाठी ह्या ठरवा जायचं आपल्याला आता त्याच्या त्याचा नवीन पर्याय जे वेळेला तुम्हाला जीव वाटतो आपल्या बाजूला भरायला त्याला काय मागील पाणी जाणार होता हत्याचा कार्यक्रम वाटला जे करायचं ते करा तुम्हाला जे निर्णय घ्यायचं घ्या कोणत्या पक्षाचं आम्ही म्हणणार मी कोणाच्याच प्रचार देणार आणि यांनी जर हे सगळ्या सोयऱ्या जर येतं नाही दिलं तर मग आता उद्या सगळं आतापासून सावर आता ऐकते सहा महिने वेळ आधी म्हणून होती वेळ कमी आहे चार महिन्याचा लावा हा कार्यक्रम यांचा विकसित येत नाही तर तुम्ही कामाला लागा मी विनंती आहे गोरगरिबापर्यंत जा मतदार आपल्या इथल्या सत्तर वर्षात देशात कुणालाच मिळालेला नाही आणि आज ठरलेल्या या विषयावर आपला काहीच नाही आता सगळे विषय घेण्यात आले तुमच्या जर कोणाला बोलायचं असलं तर मी दोन दिवस उपलब्ध आहे उद्या मी पाहू कोणाचं आणखीन काही म्हणणं असेल तर मी ऐकून घ्याल तयार पण या जीवावर मी राजकारणात येऊन मराठ्यांची माती नाही करू शकत माझ्या मराठ्यांना मी नाही हरू शकत मी उमेदवार नाही देऊ शकत अशी मला त्या फट्या तिथूनच जीव त्या नाही करायचे मी त्यामुळे सांगताना सगळ्याला प्रकार सांगितलं होतं आमचा तीस तारखेचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही बुलेट प्रूफ होऊ शकत नाही कुणाला मग सगळे आले होते मुस्लिम बांधव होते दलित बांधव होते धनगर बांधव होते बारा बोलत आरक्षण होती मी नाही सांगू शकत आपलं ठेपेल नाही त्यांना म्हणायचं का मी आधीच हो म्हणून आणि तुमच्या माझ्या हट्टा पाहिजे असं नसतं जरा यो भरायला काम कोटल असं नसतं तमुक भरायला घेतो लगेच पावरात म्हणून समजा भावण्याची आरे जाऊन जात सापवायची नसती कुणी म्हणत असेल ते दहा हजार टोळी जण शेजारी जमते कारण ते रोजचे आपलं येत असत ते लोक तुम्हाला आमचे साहेबशे म्हटलं की नवन्या घरी तुला काय माहित तू तो तुझ्याच मातांनी यादीत नाव नाही ते वसंत हिंडलं म्हणून म्हणत होती जास्त पण कारण या गंगाचे पेट्रोल पेट्रोल भरून आणतं आपलं टाकलेलं ते म्हणत होती साहेबात शंभर बदलले ते देते पेट्रोल टाकून गाडी मग घराला ते म्हणतो कसं काय येणार ते म्हणलं आपलाच साहेब येणार आहे तुझ्याच मातांनी यादीत नाव आहे भावनेचे आरे देऊन निवडणुका होत नसत्या राजकारणात परिपक्वता लागते राजकारणात समीकरण जोत आले पाहिजे राजकारणात समाज पडता आला पाहिजे समाज जोरता आला पाहिजे माणसाचे मन जिंकत आले पाहिजे आणि निवडणुकीच्या काळात तोंडावर साखर ठेवावं लागते जिभेवर तेच माणूस यशस्वी होतो राजकारणाचे गणित वेगळे समाजकारणाचे वेगळे समाजकारणात कसाही विजय प्राप्त करता येतो राजकारणात नाही करता येत राजकारणात हृदय जिंकायला लागतं प्रत्येक मतदारात त्याच्या भावनेला हात घालावा लागतो त्याच्या प्रश्नाला हात घालावा लागतो तेव्हा जिंकता येते राजकारण सोपं समजू नका राजकारणात यांना मी 100% गावाला प्रतिकार टाकू शकलो असतो पण तुम्ही सुद्धा कमी पडलात आणि तो जर जात हरली तर मही जात मी माती मिसळून देऊ शकत नाही कधीच नाही कारण माझ्या जात एवढी नशेबाने की देश नाव घेतो पुरं जग नाव घेतात माझ्या जातीचं असा अवतार मराठ्यासारखी जात म्हणजे किती एक आली असा फटकाच भरलेला आहे आणि यांना धक्काच आहे धक्का नसताना तर सांगतो तुम्हाला आपण ऐका एवढ्या शब्द आता बैठक थांबू यांना तर धक्का नसताना यांनी आता बघून बरोबर डिक्लेअर केले असते न्याय नसायला लोक ठरवते म्हणजे ते का करतो का लोकांच का करतो फोर मध्ये होती होते का नव्हती एक उमेदवार त्याटूनच म्हणायचं आमका तुकाराम दिला कोणी मत नाही नाही आपण दिला तिसरा मत नाही 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 यावेळेस नाम देऊ मिळत नाही नुसत्या पुढ्या सोडीत होती पण मराठ्याला पक्क मत होत चव आपण ठरत नाही तेवढं देत नाही
गेला गेली उद्या बघा काही सपा सपा कामाला लागला सपा सपा कामाला लागून द्या मग कार्यक्रमच वाचला पाहिजे हे दिसू नका उभा दिसू नका जातीच्या आपल्या आई बहिणीच्या अंगावर वळवून ठरलेले ती विसरू नका आपल्या लेकराला आरक्षण मिळालं नाही ती विसरू नका आपल्या करोडो पोरं लाखो पोरं सॉरी हजारो पोरं गुन्हे दाखल झाले मी ते सेवायला जाऊन जाणार या राजकारणापाईचा थोडका तुम्हाला सांगतो या अपक्ष उमेदवाराच्या नादात राजकारणाच्या नादात जातीच वाटोय जात नाही माझी निसर हजारो पोरं गुन्हे दाखल झाले शेकडो पोरं मी जेल भोगले जेल त्यांचा सेवायला देईन शेकडो पोरांच्या आत्महत्या झाल्या बलिदान गेले त्या राजकारणाबाई लेकरांच्या उभ्या आयुष्यात वाटलं होते त्यांचं कुटुंब उभ्यावर पडलेले कितीतरी पोरांच्या ऍक्सिडेंटमध्ये पाय मोडले त्यांच्या डोके मोडले त्यांच्या आपलीचा सुद्धा आपला बांधव आपला ऍक्सिडेंटमध्ये गेलेला आपल्याला यांची जाणीव ठेवा लागणार आहे कितीतरी माता मावळ्या उन्हात तानात या सगळ्यात लाखानं बसलेल्या याची जाणीव ठेवणार आहे ठेवा लागणार आहे 30-30, 40-40 किलोमीटरवर आपल्या मायला चालल्या त्या कधी 1 किलोमीटर चाललेला नाही ज्या महिला रात्रभर कधीच जागल्या नाही सगळ्याच्या दिवशी शहरातल्या सुद्धा महिला जागल्या ज्या आपले घे आंदोलन उभा करतानी आणि मराठा एक होतानी शेतकरी महिलांनी 300 रुपये वजन जोडले हे पैसे दिलेले ही जाणीव ठेवा लागणार आपल्याला राजकारणापाई हे सगळे श्रेणी सोडता येणार नाही आणि मी जातीमध्ये राजकारणासाठी हापापलेलो नाही त्या जातीचे मान खाली झाले पाहिजे काम करावं लागलं तुम्हाला सांगतो अरे आजच्या जेव्हा अशा गोष्टीचं जेव्हा जर राजकारण करायला गेलो ना तर उद्या पिढ्यांना पार जी मान खाली झाली होते ती मान माझ्या जातीची खाली होईल आणि ती काळजी तुम्हाला सुद्धा घ्यायची या राजकारणाच्या नादात आणि गुलाबाच्या नादात आता ते तसे पाडणार दिले इथे ते लय भेटे पाडणार आणि म्हणू शकता आता राईटच गेम लागला पाहिजे ते म्हणलं पाहिजे आता काही खरं नाही तिथे ताकद दाखवा ताकद तुम्हाला निवडून येऊन दाखवायची पाडून दाखवा